वंश न्यूज। दलित पीड़ित व शोषित जनतेचा खनखनीत आवाज। हनुमान मूर्ति डॉक्टर नितिन राउत यांचे योगदान जो सदा सर्वत्र आहे तो सर्व शक्तीचा स्रोत आहे। हनुमानजींचा हा संदेश आपल्याला एकतेची आणि अद्वितीयतेची ओळख करून देतो। हनुमानजींच्या शक्तीची प्रेरणा घेत एक ऐतिहासिक प्रकल्प आकार घेत आहे। 151 फूट उंच हनुमान मूर्ती कोराडी तलाव नंबर 3 वर डॉक्टर नितिन राऊत यांच्या नेतृत्वाखाली हा प्रकल्प मंजूर, ज्याची निविदा 16 जून 2023 रोजी निघाली आणि 24 जुलै 2023 रोजी कामाचे प्रारंभिक संकेत दिले गेले। 151 फुटाची बजरंग बलीची RCC मूर्ती ही केवळ एक स्थापत्याची ओळख नाही तर ती श्रद्धेचा आणि ऊर्जेचा प्रतीक आहे। या मूर्तीची संकल्पना डॉक्टर नितिन राऊत यांच्या दूरदर्शी विचारांनी आकार घेत आहे। तलावाच्या काठी उभी राहणारी ही मूर्ती धार्मिक श्रद्धेला आणि सांस्कृतिक एकतेला नवी संजीवनी देईल। तर मूर्तीच नव्हे तर कोराडी तलावाचा परिसरही सुंदर फुलांच्या बागांनी सजवला जाणार आहे। यामध्ये चालण्यासाठी मोकळ्या जागा, विश्रांतीसाठी जागा आणि पवित्रता देणारे वातावरण असेल। या प्रकल्पात केवळ हनुमान मूर्तीच नव्हे तर राम दरबार, आर्टिफिशियल फाउंटन आणि सीनियर सिटीजन साठी लिफ्ट सारख्या सुविधा असतील, ज्यामुळे हा प्रकल्प धार्मिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून अद्वितीय ठरेल। हनुमान मूर्ती प्रकल्पाचे स्वप्न सत्यात आणण्यासाठी डॉक्टर नितिन राऊत यांच्या नेतृत्वाने महत्वाची भूमिका निभावली आहे। हनुमानजींची शक्ती आणि रामभक्ती यांचा संदेश या मूर्तीच्या माध्यमातून प्रत्येक भक्ताच्या हृदयात पसरवला जाईल। डॉक्टर नितिन राऊत यांच्या या महान कार्याने महाराष्ट्रातील एकतेचे आणि श्रद्धेचे प्रतीक बनून उभे राहील, ज्यामुळे आपली सांस्कृतिक परंपरा अधिक बळकट होईल। आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा।